जाधव मला काही नाही प्रश्न विचारला होता की तुम्ही देवाला म्हणता का तर माझं उत्तर आहे हो मी देवाला म्हणतो कारण देव आहे त्याचं अस्तित्व आहे हे मला मान्य परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना देव मान्य नाही किंवा देव होता या गोष्टी त्यांचा विश्वास नाही अशा लोकांना मला सांगायचं की रामायण असेल महाभारत असेल किंवा इतर कुठल्याही ग्रंथ धर्माचे काही ग्रंथ असतील हे लिहून ठेवले तर हे काही तुथांड आहे का, का महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज संत परंपरा फार मोठी आहे महाराष्ट्राला इतके मोठे संत होऊन गेले हे सगळं खोटं आहे का यांनी जे काय दाखवलं ज्याला आपण चमत्कार म्हणतो ते खोटे आहेत का वास्तवात ज्याला आपण चमत्कार म्हणतो ते चमत्कार नाही त्याच्या मागास सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीवरती मांडे भाजले ते ऐकत असताना आपण फक्त एक वाक्य ऐकतो पण ते ऐकत असताना बरेच जे ही कथा सांगणारे लोक असतात किंवा कीर्तनकार असतात प्रवचनकार असतात ते सांगतात बरेच लोक त्यामध्ये उल्लेख करतात की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जठोर आग्नीवर अग्नी प्रज्वलित करून पाठीवरती मांडे वाजले हा चमत्कार नाही आहे ह्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आपण सुद्धा अभ्यासक्रमामध्ये बघितलेलं की आपण जे अन्न खातो ते खाल्लेलं अन्न आपल्या पोटामध्ये गेल्याच्या नंतर ते परत शिजवलं जातं त्याचे भाग होतात मग रक्त असेल मांस असेल पिशी असतील ह्या सगळ्या भागाकडे टप्प्याटप्प्याने ते त्यातून कन्वर्ट होत जातात त्या सगळ्या गोष्टी ही शरीरामधला एक भाग आहे तो आपण अभ्यास केला आहे मग जर आपल्याकडे ती कला असेल आणि आपण जटरागणी आणखी प्रज्वलित करू शकू असं करू शकतो का तर हो करू शकतो शरीरामध्ये आपण एक अभ्यासांती मी चमत्कार म्हणजे त्या लोकांकडे ते आपल्यापेक्षा काही अद्भुत अशी माहिती महीत, माहिती होती ज्ञान द्या, होतं त्यातून त्यांनी सगळं केलं आपल्याला ते माहिती नाही आपलं अज्ञान असतं त्यामुळे आपण ते मान्य करत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी चमत्काराच्या रूपानं आपण जे ऐकतो त्याच्या सुद्धा एक विज्ञान आहे मारुती असतील आपण मारुतींनी इथून उड्डाण केलं मारुतीच्या चरित्रामध्ये तर असं बऱ्याचदा आपण ऐकतो की तिने उड्या मारणे आकाशामधून उडून जाणे ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो हे सगळे होता नाही आहेत ह्या गोष्टी सत्यत खरेत ह्या मानल्या पाहिजे आपण आणि यातून आपल्या जीवनामध्ये ज्या आवश्यक अशा गोष्टी गोष्टीची प्रेरणा आपण घेतली पाहिजे शरीरामध्ये म्हणजे आपण जर विचार केला तर शरीरामध्ये अशा पद्धतीचं काही बदल करून घेता येऊ शकतो का तर हो घेता येतो तुम्हाला एक प्रयोग सांगू मी ऐका समजा एक घरी धरा तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा म्हणजे जर आपण ठरवलं तर काही करू शकतो कारण सांगितलं गेलंय की प्रत्येक माणसामध्ये देव आहे माणूस हाच देव आहे तुम्ही कल्पना लक्षामध्ये घ्या जरा देव म्हणजे काय नेमकं देवाचं अस्तित्व मान्य केल्याच्या नंतर जे आपण वर्तन करतो आपण जीवन जगतो ते वेगळं असतं देवाचं अस्तित्व मान्य करणार करत नाहीत अशा लोकांचं जीवन वेगळं असतं देव कसा आहे काय आहे त्यापेक्षा जे काही लिखाण लिहून ठेवले ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा त्यातून काय आपल्याला भेटू शकतं जीवन सर्वांग सुंदर माणसांना जगावं यासाठीच हे सगळे ग्रंथ आहेत देवाचं अस्तित्व आहे तर एक प्रयोग तुम्हाला सांगतो मी एक मिनिटाचा आहे करून पहा आणि जर तसं झालं तर मात्र तुम्ही देवाला निश्चितपणे म्हणाल असं मला खात्री वाटते तर प्रयोग काही नाही फार छोटासा प्रयोग आहे की जर उदाहरण दाखल तुमच्या हाताचा एखाद्या बोट तुम्ही निवडा एक असं मधलं बोट आहे उजव्या हाताचं मधलं बोट तुम्ही निवडा त्याकडे डोळे भरून पहा जसं आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाकडे भक्ती पूर्ण पाहतो डोळे बंद करतो आणि नदरेसमोर तर देवाची मूर्ती असते तसं डोळे बंद करायचे आणि डोळ्यासमोर ही बोट घ्यायचं आणि मनामध्ये कल्पना करायची की मी माझ्या म्हणजे माझ्या हाताचं उजवं बोट हे लांबत आहे लांबत आहे कल्पना करायची असा भास करायचे इमॅजिन करायचंय की ही बोट लांबलेलं आहे कल्पना करून बघा एक मिनिटापर्यंत पूर्णपणे आटी एकच आहे एकाग्र हो लागतं जे लोक एकाग्र होतील त्यांचंच हे होईल आणि एकाग्र होतात त्यांनाच देऊन मिळतो एकाग्र होणाऱ्याला देव मिळत नसतो तसं हे बोट तुम्ही लांब करू शकतो का डॉक्टर लांब करू शकता कोण करू शकत नाही पण हे बोट परमेश्वर लांब करू शकतो मी तर मानतो मग जर हे मी सांगितलं नंतर तुम्ही घरी जर प्रयोग आणि हे बोट लांबलं तर काय हरकत आहे की आपल्यात परमेश्वर आहे किंवा आपणच परमेश्वर हे म्हणायला काय हरकत आहे तर एक मिनिटाचा प्रयोग करा हे पहा हे बोट लांबलेलं असेल एक मिनिटापर्यंत फक्त कल्पना करायची की माझं बोट लांबत आहे माझं बोट लांबत आहे आणि त्यानंतर प्रयोग करण्यापूर्वी असं लावून तुम्ही बोट लावून पहा पूर्ण बोट एक आप समान आपल्याला दिसतात बहुतांशी सर्वांचे समान असतात आणि प्रयोग झाल्याच्या नंतर तुम्ही पहा तुम्ही जे बोट म्हणताय ते बोट लांबलेलं असेल म्हणजे काय आपल्या माहितीत नव्हतं तो पण आपल्याला हे सगळं आपण आम्हाला म्हणलं असतं बोट लांबू शकतो तुम्ही मान्य केलं नसतं आता माहितीत आलं तर आपल्या रुटीन मधला हा भाग होऊन जातो असंच असतं जे आपणाला माहिती नाही ते लोक मान्य करत नाही जे माहिती आहे तेवढंच मान्य करतात परंतु तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते अस्तित्वातच नाही असं होतं का असं निश्चित होत नाही परंतु त्यामुळं थोतांडाकडे जाण्यापेक्षा थोडंसं भगवत भक्तीच्या मार्ग आपण निवडला भक्ती म्हणजे पूर्ण वेळ असे ते, ते बसा असं म्हणत नाही परंतु परमेश्वराचा असतो तो मान्य करा आणि परमेश्वराच्या ग्रंथामधून या लिखाणामधून चरित्रामधून आपल्याला जे काही मिळतं आपल्या जीवन जगण्यासाठी आवश्यक असं ते घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा बघा प्रयत्न करा जीवन सर्वांग सुंदर होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा